नमस्कार, जय शिवराय। आज आपल्याला या पत्रकार परिषदेसाठी निमंत्रित केलं। आमच्या एका फोनवर तुम्ही सर्वजण आलात। प्रथमतः मी तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि ही पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। खरं तर गेली 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चळवळ उभी राहिलेली आहे। ती चळवळ म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण। आणि आरक्षणावरती मनोज जरांगे यांनी मोर्चे आंदोलने केले, उपोषण करतात। समाजाचे अनेक दिवसापासूनचे प्रलंबित प्रश्न आहे, समाजामध्ये असंतोष आहे। खरोखरच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे। या भावनेतून समाज सुद्धा एकवटून आपल्या प्रश्नांना कुणीतरी वाचा फोडतंय, कुणीतरी भांडतंय, या भावनेतून समाज पूर्णपणे त्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरला। खरं तर यांच्या मोर्चाच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्राने 56 मोर्चे पाहिलेत, ना नेता ना कोणी कार्यकर्ता। स्वयंस्फूर्तीने मराठा समाज रस्त्यावर उतरला। शांततेच्या मार्गाने त्यांनी अनेक प्रश्न लाखोच्या संख्येचे मोर्चेचा उपस्थित राहून प्रश्न मांडले। परंतु कुठेही थोडाही गालबोट लागलं नाही किंवा कोणी कोणाच्या संदर्भात द्वेष तयार केला नाही। परंतु मराठ्यांचं नेतृत्व स्वीकारून मनोज जरांगे यांनी जो समाजाचा प्रश्न मांडण्याला सुरुवात केली, समाजही भावनिक होऊन आपल्याला काहीतरी मिळतं या प्रामाणिक भावनेने समाजाने स्वतःचा तन मन धन देऊन त्यावर मोर्चात सहभाग नोंदवला। परंतु उशिरा का होईना, समाजाला ज्या आरक्षणाची गरज होती, आजही आमच्या मराठा समाजामध्ये अतिशय गरीब लोक आहेत। खरोखर मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे। ओबीसी समाजात असून एससी एनटी व्हीजीएनटी सर्व समाजामध्ये, इतर समाजाला जे आरक्षण आहेत त्यांच्यात सुद्धा प्रचंड गरिबीचं प्रमाण आहे। या भावनेतून लोकांनी मागणी केली, सरकारनं 10% आरक्षण दिलं। त्यांच्या ज्या भावना आता ओबीसी समाजातून आम्हाला आरक्षण मिळावं, कुणबी नोंदी ज्यांचे असतील त्यांना ओबीसीत घ्यावं। खरं तर हा प्रश्न मुळात आमच्या दृष्टीनं चुकीचा आहे। आम्हाला स्वतंत्रच आरक्षण हवं। आम्हाला स्वतंत्र आरक्षणातून जे लाभ मिळतील ते आम्हाला जास्त महत्वाचे आहे। ओबीसीतून आरक्षण मध्ये आम्हाला घ्यायचं, कुणबी नोंदी असतील त्यायचं, आणि त्याचा ज्यांच्या नोंदी असतील त्यांना तुम्ही आरक्षण द्या असं जे मागणी करतात। मुळातच मराठा समाजातल्या 70% लोकांनी यात पूर्वीच कुणबीचे दाखले काढलेले आहेत, त्यांनी नोंदी केलेल्या आहेत। ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना मी स्वतः सुद्धा कुणबीचा लाभ घेतलेला आहे, दाखला काढलेले, माझी मुलांचा काढलेला आहे। माझी मुलं आजही कॉलेजमध्ये जे शिकतात ते ओबीसीच्या नोंदीवरच शिकतात। म्हणजे ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना दाखले मिळतातच। याच्यात जरांगे पाटलांनी मागणी केली त्याच्यातून मिळते असं कुठलाही भाग नाहीये। त्याच्यात त्यांनी समाजाची दिशाभूल करणं, सगळे स्वैरे सगळ्यांची व्याख्या नक्की काय आहे, सगळ्या स्वैऱ्यांच्या बाबतीत जरांगेंचे मत काय आहे हे जरांगेंनी कधीच सांगितलं नाही। सगळे स्वैरे कोणाला मानायचे? आजही कायद्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे, ज्यांच्या नाव आजोबाच्या नाव कुणबीची नोंद असेल त्याच्या जेवढे मुलं असतील, त्याच्या मुली असतील, विवाहित आलेल्या मुली जरी असल्या तर त्यांचा सुद्धा कुणबीचे दाखले मिळतात। माझ्या आजोबांच्या नाव कुणबीचे नोंद आहे, माझ्या वडिलांना मिळतोय, माझ्या मावळणींना मिळतोय, माझ्या वडिलांच्या आम्ही जे आपत्ते, मी दोन भाऊ दोन बहिणी, माझ्या विवाहित बहिणी त्यांना सुद्धा कुणबीचा दाखला वडिलांच्या नोंदीच्या आधारावर मिळतो, हे आजही मिळतंय। मग याच्यापेक्षा त्यांचे सगळे स्वैराची व्याख्या कोणती? असं तर काय होऊ शकत नाही ना। एखाद्या समाजातल्या माणसानं इंटरकास्ट मॅरेज केलं आणि मी मराठा आहे म्हणून इंटरकास्ट केली, त्यांच्याही सगळे माझ्या कुणबीच्या आधारावर सगळ्या स्वैऱ्यांना मिळावा अशी काही त्यांची मागणी आहे का? त्यांच्या मागणीतलं सुस्पष्टता कुठलीच प्रकारे येत नाही, ते स्पष्ट बोलती नाही। अनेक मोर्चेनं अनेक आंदोलनं केली, वेळोवेळी त्यांची दिशा बदलत गेली, भूमिका बदलत गेली। कधी मराठावाड्यापुरतच कुणबी घ्या, नंतर महाराष्ट्रात आले, अनेक वेगवेगळ्या भूमिका, नंतर सगळे स्वैरे लोणावळ्यापर्यंत गेले, मोर्चा काढला, तिथे आधी सूचना आली,
आदिसूचनेमध्ये काय लिखाण होतं काय नाही तुम्ही महाराष्ट्राला कधी सांगितलं नाही, मराठ्यांना कधी सांगितलं नाही, तुम्ही आंदोलन स्थगित केलं आणि त्यावेळेस सरकारनं भूमिका घेतली होती का 20 नोव्हेंबरला आम्ही विशेष अधिवेशन बोलू, मग विशेष अधिवेशन बोलीसपर्यंत यांनी परत आंदोलनाचा मार्ग उपोषणाचा मार्ग अवलंबायची काही गरज नव्हती, सरकारला वेळ दिला होता ना, तुम्ही पाहायचं होतं सरकार काय भूमिका घेते काय करते देतं का नाही देतं, या सगळ्या भूमिका या कायदेशीर प्रोसिजर आहे ही प्रक्रिया पूर्ण पार पडेपर्यंत त्यांनी संयम ठेवावा लागत होता, परंतु ते कुठल्याही परिस्थितीत नाही, त्यांच्या दृष्टीनं आज हे देशात मध्ये कायदा ही नाही, जरांगे पाटील म्हणेन तोच कायदा तेच खरं तेच भूमिका, त्यांनी जर सकाळी म्हटलं तर आम्हाला संध्याकाळपर्यंत पाहिजे, नाही दिली तर ती आरेरावीची भाषा हुकुमशाहीची भाषा, अरे ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये मराठ्यांचा तू गृहित धरू नको, मराठ्यांचा तू बाप होऊ नको, मराठ्यांचा एकच बाप आहे शिवराज शिवाजीराजे महाराज, आणि महाराजांचा फोटो तू पाठीमागं लावून खाली उपोषणाला बसतो, महाराष्ट्र महाराजांचा एकही गुण तुझ्या अंगात आहे का, महाराजांनी महाराजांनी 18 पगड जातीच्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना सामावून रयतेचं राज्य केलं, कधी ते राजे होते परंतु त्यांनी दहशत दादागिरी हुकुमशाहीचं केलं नाही, कुणालाही आरवाच्या भाषेत शिवराळ भाषेत असं बोललं नाही, आणि तुम्ही माणसांची इज्जत ठेवत नाही, संयम ठेवत नाही, पदाची गरिमा ठेवत नाही, व्यक्तिद्वेषानं तुम्ही एखाद्या वेळेस पिछाडलेला असतान, परंतु जो व्यक्ती या संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या त्या पदाचा आदर ठेवून तरी त्या व्यक्तीशी तुम्ही चांगलं बोला ना, चांगलं आदर बोला ना, मुळात या माणसाला कायदेशीर ज्ञान नाही, याला ज्युडिशियल कळत नाही, संविधान कळत नाही, बोलण्याचं तालतंत्र नाही, कुठल्याच प्रकारचं नाही, अचानकपणे जसं एका रात्रीत भूछत्र उगवतं असे पद्धतीने ते नेतृत्व तयार झालं, परंतु लोकांची भूमिका मोठी होती, लोकांची प्रश्न मोठा होता, म्हणून लोक संयमाने शांततेने उतरत होते, त्यांच्या बळाचा वापर करून तुम्ही या देशामध्ये या राज्यामध्ये दहशत निर्माण करू शकत नाही, आम्ही सुद्धा छान नकोळी मराठा आहोत, ही मराठ्यांची संस्कृती नाही, दादागिरी करायची दहशत करायची कसे देत नाही कोण देत नाही पाहतो हे करतो ते करतो, माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे, आम्हाला सरकारने 10% आरक्षण दिले, खरं तर जरांगे पाटलांच्या या अडदाण भूमिकेमुळे आम्ही 16% आरक्षणाचे पात्र असताना 10% आलोय, कुणबीच्या नोंदीच्या त्यांनी घाट घातला, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना 12% लाभ मिळणार नाही, अशा अनेक प्रकारची दिशाभूल करून समाजाची दिशाभूल करतात, हेही सगळं असून सुद्धा समाजासाठी भांडतात म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा आदर केला सन्मान केला, परंतु त्यांनी आता त्यांची पातळी सोडायला सुरुवात केली, मुळात मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण लागतंय ही भूमिकाच त्यांनी कधी समाजाला मांडली नाही, मला मराठ्यांना कधी विचारलं नाही, स्वतःच उठले आणि कुणबीतून आरक्षण द्या कुणबीतून आरक्षण द्या, या सगळ्यामध्ये कुठंतरी वेगळा वास येतोय, माझी तर त्यांना विनंती आहे तुम्ही मराठ्यासाठी भांडले आम्ही तुमचा पूर्ण सन्मान करतो आदर करतो, परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळा वास येतोय, हा वेगळा वास जर नसेल तर तुम्ही मी एक मराठा म्हणून मागणी करतो तुम्ही तुमची स्वतःची नार्को टेस्ट करण्याची परवानगी द्या आणि खरं काय दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ जाऊ द्या, आणि हे जर तुम्ही करत नसेल तर या पुढच्या काळामध्ये तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत बोलण्याची भाषा संयम जर सोडला तर मराठा सुद्धा असं अविचारी वागण्याचं कधीच समर्थन करणार नाही, लोकशाही पद्धत आहे, लोकशाहीचं राज्य आहे, इथं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, याचा अर्थ तुम्ही कोणालाही बोलू शकता काही बोलू शकता आणि तुमच्या विरुद्ध कोणी बोलणार नाही असं कधी होणार नाही, फक्त आम्ही संवैधानिक भाषेत बोलू वैचारिक भाषेत बोलू, आम्ही आमची पातळी सोडणार नाही, शिवीगाळ तर आम्हालाही खूप करता येते परंतु ते आमचे संस्कार नाही, ते आमचे विचार नाही, ते संस्कार ते विचार ती पातळी ओलांडण्याची मराठा समाजावेळ जरांगे पाटलांनी येऊन देऊ नये, तुमचा लढा चाललाय तर तुम्ही योग्य पद्धतीनं संवेदनशील मार्गाने करावा, खर तर ही मागणी घेऊन ते जेव्हा रस्त्यावर उतरले मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आमच्या सारख्यांचे, अनेक प्रश्न आहेत, मी एकटाच नाही असे अनेक मराठी, पण बोलायचं कोणी सध्या लोक मराठ्यांच्या दृष्टीनं तो एक फार मोठा त्या स्वतःच्या नेता नाही झालाय, त्याच्या विरुद्ध कोणी बोललं का लगेच बघ आपल्याला काहीतरी दहशत निर्माण होईल आपल्या जीवितावर धोका होईल,
अशा पद्धतीने लोक दडपणाखाली आहेत, परंतु त्यांनी त्यांचं स्वतःचं हासू करून घेऊ नये. लोकांनी समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलंय, हा समाज तुम्ही जर अशा हुकुमशाही पद्धतीने वागायला लागले तर तोच समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला सर्वात महत्वाचं आहे, आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि ते आरक्षण सरकारनं आम्हाला दिलंय, ते कायदेशीर टिकण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार काय करायचं ते करील. जरांगे पाटलांनी लगेच न्यायाधीश होऊ नाही आणि आरक्षणाचं असं होईल तसं होईल इतके कायदे पण त्यांनी होऊ नाही. आणि या पुढच्या काळामध्ये कोणाच्याही बद्दल अर्वाचे भाषेत त्यांनी बोलू नये. बोलता हे सर्वांना येतं, ज्या गावच्या बाबले त्याच गावच्या बोरी. आम्ही सुद्धा मराठी आहोत, 96 कोळी. तुम्ही कोणाच्या एखाद्याच्या जातीवर बोलू शकता, अल्पसंख्यक असले म्हणून त्यांना टार्गेट करू शकता. म्हणून आम्ही मराठी ते सहन करणार नाही. आमची संस्कृती आहे, कोणावर अन्याय करायचा नाही, कोणावर अत्याचार करायचा नाही. कोणी करत असन तो मराठा जरी असला तर त्याचा अन्याय आम्ही चालू देणार नाही. महाराजांनी सुद्धा हेच सांगितलंय, सर्वांना बरोबर घेऊन चालायचं. समतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे. रयतेसाठी लढणाऱ्याचे साथ द्यायची, परंतु तो जर हुकुमशहा बनत असेल तर त्याची नांगी ठेचण्याचं सुद्धा वेळेला काम करावं लागेल. आणि ते काम या पुढच्या काळात आम्ही करू. मी स्वतः सुद्धा मला सामाजिक कार्याचा वारसा आहे. मी अनेक प्रश्नांवर तालुक्यामध्ये मोर्चे केलेले, आंदोलने केलेले. दोन पावलं कायद्याचे ज्ञानाचा अभ्यास ठेवून लोकांच्या प्रश्नासाठी वेळेला मी एक महिना यरवाड्याच्या जेलमध्ये सुद्धा गेलेलो आहे. तेव्हा जरांगे पाटीलांच्या बद्दल मला बोलताना मी संयम ठेवून बोलतोय. माझ्या मनामध्ये आजही मी त्यांच्याबद्दल आदर आहे, का समाजासाठी बांधतात. परंतु समाज तुमच्या धावणीला बांधलेला नाही. समाजाला तुम्ही गृहित धरू नये, का तुम्ही समाजाच्या आडून कोणावर दादागिरी करणार, दहशत करणार हे खपवून घेतलं जाणार नाही. माझी खूप मागणी आहेत त्यांच्या वर्तनाच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, त्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत. अनेक मनामध्ये शंका आहेत, पण यथा अवकाश त्यांनी त्यांची भाषा व त्यांची पद्धत ते बदललं नाही तर मी सुद्धा स्वतः रस्त्यावर उतरेन, समाजाला संघटित करीन, समाजात जागृती करीन. खरोखर हा माणूस समाजाच्यासाठी महत्वाचा आहे, का समाजामध्ये विषमता तयार करून राहिला, दोन दोन समाजामध्ये वाद निर्माण तयार करून या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था कशी बिघडेल, अराजकता कशी माजन, हिंसाचार कसा होईल, याचा त्याच्या पाठीमाग हेतू आहे की काय अशी मनात शंका येते. कारण सरकारनं 10% आरक्षण दिलंय, त्यांचा जो कुणबीचा सगळ्या सवयऱ्यांचा जो काय प्रश्न आहे याच्यावर सरकार काम करतंय, तरी हा माणूस बेफाम होऊन नुसता रस्त्यावर उतरतो, दहशत तयार करतो. याचा अर्थ मुळात याच्यामध्ये याला त्या प्रश्नांचं घेणं नाही, याला फक्त हुकुमशहा बनायचंय. आणि मी कसा सरकारला किंवा जनतेला कोणाला वेठीस धरू शकतो, कसा नम्र करून माझ्या पायाशी लोटांगण घालायला लावतो हे त्याला दाखवून द्यायचंय. आणि अशा पद्धतीने जर त्याचं चालणार असेल तर हा महाराष्ट्र आहे. मी तर खरं सांगतो, मी एक मराठा आहे, माझ्या मनामध्ये काही शंका आहे. तुम्ही निरपेक्षपणाने जर लोकांचे काम करतात, लोकांसाठी भांडतात, तर जे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न तयार होऊ राहिलेत, का हा माणूस एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, इतकं असं काही त्याचं लवाजमा चालू झालाय, सगळं काही एकदम राजेशाही थाटामध्ये चालू झालंय आणि वेगवेगळ्या पद्धती भूमिका बोलतो तो, याला कुठल्याच कोणाचा सपोर्ट जर नाही असं जर म्हणू राहिला. इतकं जर स्वच्छ असेल तर त्यांनी नार्को चाचणी करावा, त्यांची नार्को चाचणी करावा ही माझी मागणी आहे. आणि नसन ते करीत तर एक मराठा माणूस म्हणून मला त्यांच्या ह्या भूमिकेत संशय येतोय, म्हणून उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नये. आणि तुम्ही खरोखर मराठ्याचे इच्छिंतक असाल, मराठ्यांच्या प्रश्नावर तुम्ही भांडणारे जर असल, मराठ्यांवर अन्याय अत्याचार होतोय असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही मायबाप लेकर मराठे मराठे करता, तर एक मराठ्याचा माणूस तुमच्या एक साध्या भूमिकेची मागणी करतोय. तुम्ही निरपेक्षपणाने ती भूमिका जर स्वीकारा आणि तुमची नार्को चाचणी करायला द्या, मला उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नका. तुम्ही सरळ मार्गाने सरळ पद्धतीने जर समाजाच्या प्रश्न चालण्यासाठी भांडणार असाल तर आम्ही संयम धरू, पण तुम्ही जर संयमाची भाषा सोडली तर आम्हाला सुद्धा तशाच पद्धतीनं तुमचा संघर्ष करावा लागेल.
कोणावर तुम्ही दहशत करू शकत नाही. तुम्ही मंत्री, मुख्यमंत्री, कुणाचाच तुम्ही लवाजमा ठेवत नाही, म्हणजे याचा अर्थ काय? ही कुठली पद्धत? अरे तुम्ही माणूस एखाद्या जातीचा का असू शकतो? कोणी कोणत्या जातीत जन्माला यावं माणसाचा दोष नाही. व्यक्तिदोष त्याचा तुम्ही करू शकता, व्यक्ती म्हणून करू शकता, परंतु ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे त्या पदाचा गरिमा ठेवा. मायमहिम मा राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, आमदार खासदारी असतील, हे कुठल्या समाजाचे असू दे, पण ते जनतेचे आहे, ते पदाचा तुम्ही गरिमा ठेवा आणि मग त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमची भाषा बोलण्याची वापरा. ते काय तुमच्या घरचे सालगडी नाहीत कुणी. जसं तुम्ही मराठ्यांना गृहित धरून काही भाषा बोलायला लागलेत, म्हणजे आम्ही मराठे तुमच्या घरचे गडी नाही, एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो. आणि पुढच्या काळाखंडामध्ये समाजाच्या प्रश्नासाठी तुम्ही भांडताय भांडा, परंतु त्याची पातळी सोडू नका, एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. अन्यथा आमची इच्छा नसताना सुद्धा एक मराठा मराठ्याच्या विरोधात उतरायला लावू नका. ओबीसी मराठ्याचा संघर्ष वाढू नका, किंवा अनेक इतर जाती धर्मामध्ये सगळे लोक गावामध्ये गुन्हा गोविंदाने एकत्रित राहतात, असंच हसलुक्याचा वातावरण महाराष्ट्रामध्ये राहू द्या. आणि वरिष्ठ नेत्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती, कुणीही असो, कुठल्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर तुम्ही चिकलपे करू नका, तुमची पातळी तुम्ही सोडू नका, अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. सहावार साडी, नववार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्नबस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्नबस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता: शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 0 24 24 22 33 24.